अयोध्येमध्ये प्रभु श्रीराम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा करूनही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात का पराभूत झाला? आपण लोकार्पण सोहळा तर बघितला, पण आज नाण्याची दुसरी बाजू देखील बघूयात। रस्ता रुंदीकरण करून नव्या घाटापासून सहादत रस्त्यापर्यंत 14 किलोमीटर लांबीचा रामपथ बनवला जातोय। यासाठी शेकडो घरं आणि दुकानांना जमीनदोस्त करण्यात येत आहे। या रस्त्यात येणारी 30 मंदिरं आणि 12 मशिदींना पण हटवण्यात येणार आहे। आता तुम्हीच सांगा, स्थानिक पातळीवर अशी परिस्थिती असताना केवळ राम मंदिर उभारले म्हणून भारतीय जनता पक्षाला कोण मत देणार? सप्रेम मराठी ब्युरो, अयोध्या। गरीबों को और गरीब बना दीजिए, ये तो नहीं कहे राम ना। हाँ, राम मांगने आए कि पूरा बनवाओ, पूरे में हम रहेंगे, फिर विदेशियों को लाके बसाओ। हकीकत घर नहीं उजाड़ दिया जा रहा है, उठा उठा के फेंक दिया जा रहा है। घर ही नहीं तोड़ा जा रहा है, उजाड़ के फेंक दिया जा रहा है।